हॅलो फ्रेंड्स, तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आता होळी आलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की होळी स्पेशल ही नेहमी थंडाई असते, तर आता आपण थंडाई करायला सुरुवात करूया. चला तर बघूया ह्याकरता आपल्याला काय काय लागणार आहे ते. सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1/4 कप बदाम, 1/4 कप काजू, 1/4 कप पिस्ता. तुम्ही ह्याचे प्रमाण कमी जास्ती करू शकता. 2 चमचे बडीशोप. त्यानंतर लागणार आहे आपल्याला विलायची, ह्यातल्या आपण 7 ते 8 विलायची घेणार आहोत. त्यानंतर लागणार आहे आपल्याला टरबूजाच्या बिया म्हणजेच वॉटरमेलन सीड्स 10 ते 15, काळी मिरी आणि आपल्याला लागणार आहे गुलाबाच्या पाकळ्या. तुम्ही कुठल्याही वापरू शकता, सुकवलेल्या किंवा ओल्या. चला तर बघा की मी इथे हा पॅन जो आहे तो सर्वप्रथम गरम करून घेतलेला आहे. गरम झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम स्विच ऑफ केली आणि त्यानंतर ह्यातले सगळे जे जिन्नस आहेत मी त्यात घातलेले आहे. घातल्यानंतर मी त्याला थोडा वेळ, जवळपास 20 ते 30 सेकंद मी त्याला त्यात परतवलेले आहे. आपल्याला ह्याचा रंग चेंज नाही करायचा, तर आपल्याला फक्त ह्याला थोडे त्यातला जो मॉइश्चर आहे तो घालवायचा आहे. तर त्याकरता आपल्याला फक्त 20 ते 30 सेकंद ह्याला थोड्या वेळ रोस्ट करायचे आहे. 20 ते 30 सेकंद झाल्यानंतर आपल्याला चेक करायचे की हे थोडेफार गरम झालेले आहे की नाही. हाताने बघितल्यानंतर लगेच तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा थोडे आपल्या हाताला गरम वाटेल त्यावेळेला आपल्याला ह्याला एका दुसऱ्या डिशमध्ये ट्रान्सफर करून थंड करून घ्यायची आहे. त्यापूर्वी आपल्याला ह्यात रोज पेटल्स घालायचे. काही वेळेला रोज पेटल्स जरा थोड्या ओलसर असतात, तर त्याला सुद्धा आपल्याला थोडं ड्राय करून घ्यायचं आहे. ड्राय केल्यामुळे त्यातला जो ओलसरपणा आहे तो निघून जातो आणि जो आपला मसाला आहे तो आपल्याला बरेच दिवस टिकू शकतो. हा मसाला तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवला तरीही चालेल. फक्त लक्ष इतकंच द्यायचं आहे की ह्याला ओलं नाही होऊ द्यायचं. बघू शकता मी त्याला दुसऱ्या डिशमध्ये ट्रान्सफर केले आणि थंडसुद्धा करून ठेवलेले आहे. जवळपास मला 10 ते 15 मिनिट लागले असतील. त्यानंतर आता मी त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ट्रान्सफर केले आणि त्यात आता मी घातलेले आहे वेलचीचे 7-8 वेलचीचे दाणे. तर हे घातल्यानंतर आपल्याला ह्याची फाईन अशी पावडर तयार करायची आहे. चला तर बघू शकता की मी ही पावडर तयार केली आणि ह्याला दुसऱ्या एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या ह्या मसाल्याचा. तर हा मसाला तुम्ही बंद अशा डब्यात भरून ठेवू शकता. मी आता ह्याच मसाल्यातले छोट्या चमच्याने 2 ते 2.5 चमचे घेणार. त्यात मी माझ्या चवीनुसार घातले आहे 2 चमचे साखर. तुम्ही आपल्या चवीनुसार ह्याचे प्रमाण कमी जास्ती करू शकता. आणि त्यात मी आता अगदी थोडे असे थंड दूध घेणार आहे. थोडे घेतले कारण ज्यावेळेला आपण ह्याला फिरवू त्यावेळेला दूध बाहेर नाही आले पाहिजे, म्हणून मी पहिले थोडे घातलेले आहे. साखर ही तुम्ही आपल्यानुसार आपल्या चवीनुसार कमी जास्ती करू शकता. जास्ती गोड हवं असेल तर जास्ती घाला, कमी गोड हवं असेल तर कमी घाला. कोणाला जास्ती आवडते कोणाला कमी आवडते, म्हणून मी मसाल्यामध्ये साखर घातलेली नाही. तर मी ह्याला फिरवून घेतले आणि माझे जे 2 ग्लासेस आहेत मी त्यात आता अर्धे त्याला मी घातलेले आहे. आता जे वाचलेले दूध आहे ते मी त्यात ॲड करून त्याला व्यवस्थित असे मिक्स करून घेईन. लक्षात असू द्या की हे जे आपले दूध आहे हे अगदी चिल्ड हवे, आपल्याला थंडगार हवे आहे. त्यानंतर मी आता मिक्स करून घेते. दिसत आहे आपल्याला चित्रात, तर मी हे मिक्स केल्यानंतर त्याला वरून डेकोरेट करण्याकरता तोच जो मसाला आपण तयार केला होता तो त्यावर मी घातलेला आहे. आणि आता मी ह्यावर रोज पेटल्स घालणार आहे. तुम्ही त्याच्यावरती ड्रायफ्रूट्ससुद्धा डेकोरेट करण्याकरता घालू शकता. अशा प्रकारे आपला हा जो थंडाईचा मसाला आणि थंडाई आहे ही तयार आहे. तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, कीप वॉचिंग.